माढ्यातून रणजित नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवर येणार गदा. भाजपऐवजी राष्ट्रवादी अजितदादा गटाला मिळणार जागा, तर सातारची जागा भाजप घेणार. सूत्रांची माहिती. सातारा जिल्ह्यातील सातारा मतदारसंघ आणि माढा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारीवरून मोठा पेच प्रसंग निर्माण झाला. माढा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलेले रणजित नाईक निंबाळकर यांना माढा मतदारसंघातूनच मोठा विरोध निर्माण झाला. तर सातारची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला सोडल्यानं खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झालेत. त्यामुळे आता या दोन जागेंमध्ये महायुतीत अदलाबदल होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात माढा मतदारसंघ हा राष्ट्रवादी अजितदादा गटाला दिला जाणार आहे, तर सातारची जागा भाजप स्वतःकडे ठेवणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार म्हणून रणजित नाईक निंबाळकर यांच्या नावाची घोषणा महायुतीतून करण्यात आली होती, त्यामुळे माढाची जागा भाजपच्या वाट्याला गेल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र ही जागा राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाला मिळावी यासाठी अजितदादा पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर हे शर्तीचे प्रयत्न करत होते. तर अकलूजचे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे देखील आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होते. या दोन्ही बड्या नेत्यांना डावलून भाजपने रणजित नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र याच उमेदवारीला आता रामराजे नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील घराण्यातून मोठा विरोध होत असल्यानं रणजित नाईक निंबाळकर यांची उमेदवारी धोक्यात आल्याची चर्चा जोर धरू लागली. त्यामुळेच भाजपने आता सावध पवित्रा घेत या जागेवर उमेदवार बदलण्याचे संकेत दिले. सातारची जागा भाजपला सोडून खासदार उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी द्या अशी आक्रमक भूमिका खासदार उदयनराजे भोसले समर्थकांनी घेतल्यानं येथे देखील मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. त्यामुळे भाजप आता सावध पावले टाकत या दोन्ही मतदारसंघात अदलाबदल करण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली करताना दिसतंय. त्यामुळे येत्या काळात भाजप माढा मतदारसंघाची जागा सोडून सातारची जागा आपल्या पारड्यात घेणार आहे. याच अनुषंगानं आता राज्यभरात हालचाली सुरू झाल्या. मात्र या सर्व राजकीय घडामोडीत रणजित नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवर मोठी गदा येणार असल्याचं चित्र दिसतंय.